म्हणजे किती लागेल, खापऱ्या किती लागतील, हे सगळी मी कुणाला सांगितलं नाही, कुणाला झाडलं नाही. कुठे ते माणसं? वर माळ्यावर असतील. आणि वाघ्या कुठे? वाघ्या मालक वाघ्याला खायला घालून सोडला होता मोकळा रांडेजानी. तुझ्या पेटात लाद घालून तुला नाही का बांधून ठेवला इथं? सांगतोस ते? चला आता आहेत का बघू. मला सान फोडलं होतं रांडेजानी. तू गाज्या वाढत बस. तसं नाही मालक. तसं नाही. कुराड घे, कुराड घे. असतील मार्ग बघ जा. कस चुकून जाळ्यात फसला, सजा भोगीत येला बसला. खेळ दैवाचा असला कसला, खेळ दैवाचा असला कसला, कुणा भाकर कुणा तूप रोटी र. पैशाची भूक लई मोठी र, या पैशाची भूक लई मोठी, या पैशाची भूक नाही मोठी ग, या पैशाची भूक गई मोठी. शंभो तुला घरचे नाही भेटत. साहेब तुला भेटायला आले ते प्रश्नांची खरी उत्तर देशील मला. खऱ्याची दुनियाच नाही साहेब. मी खरं सांगायला गेलो तर कोण विश्वास भी ठेवणार माझ्यावर. म्हणजे ताराबाईच्या आमदारीला तू आलास आणि तिनं तुला विरोध केला आणि म्हणून तू तिचा राहत आपलास, ते खरं ना? नाही नाही, खोट आहे साहेब. समजा खोट आहे. ताराबाईलाही तहान लागली होती म्हणून मी पाणी पाजायसाठी तिला हिरीकडे नेत होतो. खरं वाटेत त्या कोसळल्या. मी काय बी केलं नाही साहेब, त्यांना काय बी केलं नाही. या दुनियेचा न्यायच उलटायच आहे. जी केलं नाही त्याबद्दल सजा भोगतोय मी, आणि जी केलं त्याबद्दल कुणाला संशय बी नाही माझा. काय केलं आहेस तू असं? नाही नाही, बेलभंडार उचलून शपथ घेतलीय मी साहेब. पिंडीवर हात बी मारलाय की त्या गोष्टीबद्दल कुठे बोलणार नाही. काय असेल ते खरं सांगून टाक. माझी शपथ आहे बघ तुला. खरं खरं काय असेल ते साहेबातली सांग. गुजराच्या घरावर दरोडा मॅच घातला साहेब. सांग तू पुढे. साहेब मला दारूचा आणि मठ्याचा नाद होता. त्याच्या पायी एक दिवस मी माझ्या थोरल्या बहिणीचा साप चोरला. तो सास घेऊन मी चुनेदाल गुजराकडे गेलो. अहो अहो, आवरलं का नाही अजून? आवरलं हो. बाकी महारला जायचं म्हणजे काल बसन तयारीत असणार. बरोबर दिनकर, सामान बाहेर नेऊन ठेव. अहो
खाता आणि काय राहिलं हे बघा ही माझ्या महत्त्वाच्या कागदपत्राची बॅग आहे बरं मग आता आपल्या गावच्या निवडणुका आल्यात ना ह्यातला एक चिटूर विरुद्ध पार्टीच्या हातात गेला तर ती मला लई महागात पडणार आहे असं हा म्हणून मी मुद्दाम तुमच्या ताब्यात देतो एवढं सांभाळून घेऊन जावा म्हणजे झालं बरं बरं अगदी जीवापलीकडे सांभाळून येईन तुमची बॅग आओ खरं म्हणजे या निवडणुकीच्या धामधुमीत मी इथं असायला पाहिजे होते कारण तुम्हाला आधीच कामाचा ताण त्यात तुम्ही खाल्लं खाल्लं नाही नाही करणार अहो किती काळजी करशील मला काय माझी काळजी नाही होय तुम्ही बिनघोर जावा मी न्यायला येईन त्यावेळे चार दिवस सहायच्या सवडीनच येईन मग तर झालं असं तुम्ही दर खेपेला म्हणता आणि जे येता ते मात्र लागलीच निघण्याच्या तयारीनं अहो निवडणुकीचा निकाल लागला की मी तिथं हायत म्हणून समजा तर ही बॅग मात्र बंदोबस्त न ठेवायची अहो किती ना सांगाल अगदी बंदोबस्त झालं आणि हे बघा घराकडं नीट लक्ष ठेवा आणि तुम्ही जपून राहा मी जाते तिथं खरं पण मी तिथं आणि माझा जीव इथं असं झाले अहो तुम्ही काय काळजी करू नका अगदी खुशाल जावा बिनघोर चला कोण रे राम राम काय काम आलोय आपल्याकडे आज बस जर सांभाळ घरा जरा सांभाळून जायचं तुझे काय पाटील मल्हारी शाला गरीब माणूस त्याच्या भागीच्या पैशा तुमच्याकडे विश्वासाने त्याने ठेवला आता तुमच्या विलेक्षण आला फालतू खर्चावून जायचा त्याची त्याला देऊन टाका बाय दुसरं काय असं म्हणतो कोण आहे मी मल्हारी जी ते शाला मल्हारीच असेल तुमचा निरोप आला सेवेला हजर आहे काय हुकूम आहे सरकार अरे मग दारात का थांबलाय तुमचं काहीतरी खाजगी चाललं तर म्हणून बाहेर थांबलो तुझी अरे खाजगी कसलं निवडणुका आल्या तोंडावर आता आमच्याकडे पाण्यासारखा पैसा आला तरी तो कमीच पडणार भाईजी तवा अशा घाई गर्दीत खरंच होण्यापरास तुझी ठेव तुला परत मिळावी असं झुंबर शेठचं म्हणणं आहे कसं झुंबर हा बरोबर आहे हे बघ म्हणला रे तू सला गरीब बिचारा माणूस आहे की नाही आता आमच्या पाटील इलेक्शन म्हणला की पाण्यासारखा पैसा खर्च कर उगाच तुझा पैसा इलेक्शनसाठी खर्च होणार फायदा काय म्हणून बोलला असं कसं होईल शेठजी आमचं देव आहे ते माझा विश्वास आहे त्यांच्यावर हे बघ म्हणला रे पैशासाठी आहे ना बाप सुद्धा पोराच्या गळा का हे कोण काय नाही पाटील ते त्या मल्हारीला मोकळा करून टाक गप तू आणि पाटील तू ह्याच्याकून कोऱ्या कागदावर पैसे मिळाले म्हणून शही घे नाही पण मल्हारी आता नाही बाय करू एक हे बघू ते सगळे पैसे मोजून ठेवले आणि याच्यावर सही दे हे घ्या मागे हे चांगले झालं पाटील तू त्याला तुझ्या जबाबदारीतून मोकळा केला आता मी जरा त्याला खुश करून टाकते म्हणजी बाबा हे घे अरे घे घे आता तुम्ही सांगतायच म्हणून घेतो आणि हे शेंगदा नाही घे का आता
येस प्लीज. मिस्टर माने हे नवीनच कॉम्प्लिकेशन निर्माण झाले या केस मध्ये. येस सर. मल्हारीच्या चिठ्ठीचा कबुली जवाब आणि दरोड्याच्या नोटा त्याच्याजवळ मिळणं समथिंग विच वॉज नॉट अनएक्सपेक्टेड. येस सर. आपण पुन्हा ही सर्व केस तपासली पाहिजे सर. येस येस येस. आय विल थिंक ओवर दिस मॅटर. येस सर. वेट अंटिल आय कॉल यू. येस सर. आहे का कोणी वाड्यात? कोण आहे? देशमुखांच्या वाड्यात ना आहे की? पण आपल्याला कोण पाहिजे? धुंदराव आहेत का घरात? आहेत की? पण आपण कोण गावचे आलात म्हणून सांगू? सज्जन गाव. सज्जन गावचे? म्हणजे आमच्या ताईसाहेबीच्या गावचेच पाहुणे की? या की? सरकार काय रे? ताईसाहेबांच्या गावची माणसाला भेटाय. झालं का? अरे सुभानरावांची कमालच झाली. अरे अंजाकाला येऊन 8 दिवस तर झालं नाही. तो जाऊ आपण तो निळ मला वाटतं. बरे बरं आलो म्हणून सांग. नमस्कार. राम राम. मी सज्जनगावचा साने म्हटलं. बर. वहिनी साहेबांना भेटायला आलो. फार जरुरीचं काम होतं. असं? आपण? मी सज्जनगाव ग्रामपंचायतीचा सेक्रेटरी अंकुश लाखे. असं असं. आमच्या सुभानरावांची तब्येत ठीक आहे ना? हो, उत्तम आहे. पण आमच्या वहिनी साहेबांच्या भवितव्यावर मात्र संकटाचं सावट पडलं. काय म्हणता? हो, त्याबद्दलच बोलायचंय. या आत या. बरोबर. बसा बसा. अंजाका. हे अंजाका. काय? बाहेर तुझ्या गावची माणसं तुला भेटायला आल्या. मला? होय. थांबल्यात. गुरुजी तुम्ही? होय. होय. मी साने मास्तर. सुदैवाने जिवंत आहे. पण हे कुणाला कळलं तर कुठल्याही क्षणी या जगातून मला नष्ट व्हावं लागेल. पण ती पाळी येण्यापूर्वीच तुम्हाला सावध करायला आलो. वहिनी साहेब, तुम्ही नकळत एका फार मोठ्या संकटात सापडला. मास्तर, काय आहे ते सरळ सरळ सांगा. पण गुरुजी. मी सांगतो. मला मारेकरी घालून मारण्याचा कट केला होता. पण अचानक अंकुश आला म्हणून वाचलो. मास्तर मेला अशी सर्वांची समजूत झाली आणि तेव्हापासून मी अज्ञातवासात जगतो. तुमच्यावर मारेकरी झाल्याचं कारण? ते सांगायला आलो वहिनी साहेब. मन घट्ट करा आणि ऐका. तुमच्या कुंकवाशी संबंध आहे त्याचा. वहिनी साहेब, चुनीलालच्या पिढीवरच्या दरोड्याची रक्कम याच घरात आहे. काय काय म्हणताय सर तुम्ही? होय. महत्वाच्या कागदपत्राची म्हणून तुम्हाला पाटलाने दिलेली बॅग पडसून उघडून बघा. असं? पर मास्तर, त्यातलं एक अक्षर बी खोटं ठरलं तर तुम्ही इथनं जिवंत परत जाऊ शकणार नाही हे पक्क लक्षात ठेवा. अंजाक्का, बॅग कुठं आहे ती? ह्यांच्या महत्वाच्या कागदपत्राची बॅग आहे ती. तू नाही ते मला शिकू नकस. बॅग दाखवा ती. खरं खोटं मला आत्ताच बघायला पाहिजे. मास्तर, थांबा तुम्ही इथंच. चल अंजाक्का. उघड कपाट. बॅगेची किल्ली कुठं आहे? माझ्याकडे नाही. त्यांनी मला दिली नाही. असं? ठीक आहे.
काय झालं काय? अरे जय गोपाळ पाटील. काय नाही, ते शाला मल्हारीचा कबुली जवाब घेतला ती चिठ्ठी तू केली ना, हे शाला भारी आयडिया शाला. ते पोलिसांना गावकऱ्यांना असं वाटलं की ते मल्हारीनी दरोडा टाकला, आपला कोणी संशय घेतच नाही शाला. बरं ते जाऊ दे, मला सांग आपले वहिनीसाहेब वापस कवा येणार? का? अरे आपला मुद्देमाल सगळा त्यांच्याकडेच आहे ना, आम्ही जरा मुलकाला जायला मागते, आमच्या पैसा वापस देऊन टाक. सुमऱ्या अधोगरच काळजीनं झोप उडाली माझी आणि तुला पैसा सुचतोय. त्याच्या रागावते काय पाटील, कमाल आहे. रागव नगर तर काय करू, आपला माथा थंड ठेवायचा. महेश
असेल इतना अपलास लपड़ा गाउन रहले हम सारा दा बांगडी करणारा शिवाजी राजा आणि कुठे तुम्ही गोर गरिबांना किड्या मुंगी सारखी चिरडणारे पुढारी तुमच्या जिंदाने खरं तर तुला गोळी खाऊनच ठार मारायला पाहिजे पण तुझ्यासारख्या नीच माणसाला मारून हात इतावून घ्यायचं नाही मला अरे फासावर लटकून मरायची लायकी आहे तुझी अंजात का बोलली ते अगदी खरं आहे अरे बीबी पुढारी आहे माझ्या गावचा पण गावातला माणूस उपाशी राहिला तर माझ्या घशाखाली आण उतरत नाही कुणाला काय बिनड लागली की पहिल्यांदा गावकरी माझ्याकडे येतात पुढाऱ्यानं माणसाची माया प्रेम विश्वास मिळवायचा असतो पण तुमच्यासारखं लांडग्याव आणि पुढारी दिसेल त्या माणसाचं लचक तोडत्यात आणि प्रामाणिक पुढाऱ्यांना तुमच्या पापामुळं माना खाली खालायची पाळी येते यू आर अंडर अरेस्ट चला चला आतापर्यंत मी बोलले ते गावची पाटली म्हणून आता बोलते तुझी बायको म्हणून तुम्ही जे करायला पाहिजे होत ते मी केलं धनी मनात राग असेल तर काढू टाका धनी तुमच्या गुन्ह्याची सजा तुम्हाला मिळेल पण तुमच्या पापाच प्रायश्चित मी घेणार आहे गावच्या गोर गरिबांची सेवा करी आणि तुम्ही लवकर परत यावं म्हणून गावच्या साजाईला तोकडे घालले भलेपणाची कीरत न्यारी बुरा जाईल नरकाच्या दारी
केल्या कर्माची फळ ही सारी, केल्या कर्माची फळ ही सारी, कोण आता रडल तुझ्या साठी र, या पैशाची भूक लई मोठी र, या पैशाची भूक लई मोठी, या पैशाची भूक लई मोठी र, या पैशाची भूक लई मोठी।